आमदार खासदार कॉर्पोरेटर्सना किंवा आमच्या डीएमसी ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनरना आम्ही जागृत करतो की बाबा रे आता आपली आमची सेवा करा, आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहिलो आहे, यापुढेही राहू, पण आमची जर सेवा केली नाही तर यापुढे आम्ही तुम्हाला मत देणार नाही। आणि हे ठोसून विचारा, जर तुमच्याकडे कोण मतं विचारायला बिल्डिंग मध्ये येतात तर त्यांना बिल्डिंगमध्ये घुसू देऊ नका। त्यांना सांगायचं की तुम्हाला आमच्या बिल्डिंगमध्ये भेटायचं असेल तर आमच्याला आम्हाला टाईम द्या, आम्ही आमच्या तुम्हाला गच्चीवर बोलवतो किंवा आम्ही रस्त्यावर येतो आणि आमच्या प्रश्नाला सर्वांच्या समोर उत्तर द्या। आमचे जे लोक विचारायला येतात ते प्रत्येक ग्रुपमध्ये जाऊन बाबा आम्ही करतो, सर्वांना कोणालाही एकदा बोलता येत नाही, पण तुम्ही 100 लोकांनी जर खाली आलं आणि त्यांना प्रश्न केले की शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, दवाखाना, रस्त्यावरचं कारखान, पण ह्याचा विचार केला की त्यांची हिंमत होणार नाही तुमच्यासमोर खोटं बोलायची। आणि त्यांना सांगा, आम्हाला भेटी द्या की पुढच्या 5 वर्षात तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहात, गेल्या 5 वर्षात तुम्ही काय केलेलं आहे, स्पेशली हँकॉक ब्रिजबद्दल आणि कर्णा ब्रिजबद्दल विचार करा। हे हँकॉक आणि कर्णामुळे आपल्या जीवनाचा सत्यानाश झालेला आहे, आजही होतो आहे। आज रामचंद्र भटमार जाम, बीडीमाला रोड जाम, हँकॉक ब्रिज जाम, सर्वात जास्त जामात जे 15 मिनिटाचा रस्त्याचा अर्धा एक तास लागतो, तुमचा पेट्रोल खर्च होतो, याला जबाबदार कोण? तर याला जबाबदार आहे ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनर, याला जबाबदार आहेत आमचे आमदार, आमचे खासदार, आमचे कॉर्पोरेटर, जे आतापर्यंत काहीच करू शकले नाही। तर आपण यापुढे जर कोणी आमच्याकडे वोट विचारायला आला तर आपण प्रश्न विचारा, हे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर किंवा